बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न। एका ग्रंथालयातील 72% विद्यार्थी इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात, 50% विद्यार्थी मराठी वर्तमानपत्र वाचतात, तर 25% विद्यार्थी दोन्ही भाषातील वर्तमानपत्र वाचतात। तर प्रश्न विचारला, किती टक्के विद्यार्थी हे इंग्रजी व मराठी वर्तमानपत्र वाचत नाही? फार मोठं उत्तर असेल असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल। अगदी छोट्या स्वरूपात या प्रश्नाचं उत्तर, 72% विद्यार्थी इंग्रजी वर्तमानपत्र वाचणार आहे। ओके, 50% विद्यार्थी मराठी वर्तमानपत्र वाचणार आहे। लक्षात आलं, ही बेरीज करा, 2 7 5 12, अर्थात 122% विद्यार्थी इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्र वाचतात। याच्यामधून काय करायचं? 25% विद्यार्थी दोन्ही भाषातील वर्तमानपत्र वाचतात। हे 25% विद्यार्थी जे दोन्ही भाषेतील वर्तमानपत्र वाचतात, हे 25% या आलेल्या टोटलमधून मायनस करा। ओके, 12 तून 5 गेले, 7 येऊन टाका, 12 तून 3 गेले, 9। 97% विद्यार्थी असे आहेत जे इंग्रजी मराठी आणि दोन्हीही भाषेतील वर्तमानपत्र वाचतात। मुख्य प्रश्न विचारला, किती टक्के विद्यार्थी इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्र वाचत नाहीत? तर तुमच्याही लक्षात आलं असेल, 100%, या 100%मधून हे 97% म्हणजे जे इंग्रजी मराठी आणि दोन्हीही भाषातील वर्तमानपत्र वाचणारे विद्यार्थी, त्यांचं हे जे टोटल आहे ते मायनस करा, येणारं उत्तर 3% विद्यार्थी असे आहेत जे इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्र वाचत नाहीत। आणि हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक D दर्शवलेलं आहे। ओके विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। राम कृष्ण।